काय तात्या, पोरीचं लगीन ठरलंय? तिच्या संसाराला लागणारे भांडे कुंडे घ्यायचे? काय रे मामा, भाजीला कपाट घ्यायचंय? काय आप्पा, पुतणीला फ्रीज घ्यायचाय? अगं बाईताई, बहिणीला वॉशिंग मशीन गिफ्ट करायचं? खरेदीसाठी इकडं तिकडं धावपळ करू नका, चिंता सोडा आणि हे सगळं एकाच ठिकाणी खरेदी करा. काय कुठं? अहो, आपल्या वाल्मिक रावच्या समर्थ फर्निचर मॉल मध्ये. समर्थ फर्निचर अँड मॉल. कत्तलीसाठी चालवलेल्या एक गाई आणि चार कालवडींची पोलिसांनी सुटका केली. मालवाहतूक जीपमधून एक गाय आणि 40 कालवडींची कत्तलीसाठी घेऊन जात असताना राहुरी तालुक्यातील चाहूर वस्ती धानोरे या ठिकाणी मालवाहू जीपमधून एक गाय आणि 40 कालवडी कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती राहुरी पोलिसांना मिळाली. तालुक्यातील चाहूर वस्ती धानोरे या ठिकाणी पोलिसांनी महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH 14 DM 43 74 या गाडीतून अंदाजे 4 वर्षांची एक गाय आणि 40 गोवंश जातीचे कालवड यांची सुटका केली आहे. तर या प्रकरणी आरोपी आवेश हरुण मणियार वयवर्ष 30 आणि महम्मद शमशाद उद्दीन शेख या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तर हे दोघेही संगमनेरचे आहेत. या प्रकरणी पोलीस रंगनाथ ताके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आवेश हरुण मणियार राहणार सय्यदबाबा चौक संगमनेर आणि महम्मद शमशाद निजाउद्दीन शेख राहणार भारतनगर संगमनेर या दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ जायभाये करतायत. या कारवाईनंतर हिंदू ग्रुपचे आणि विश्व हिंदू परिषदचे ओंकार देशपांडे, यमनाजी आघाव, शुभम देवरे, प्रसाद गाढे, गणेश उंडे, आदित्य गवळी, प्रतीक सोनवणे, दिग्विजय वराळे, पंकज बोबडे, अक्षय उंडे, विठ्ठल राऊत यांनी या घटनेचा निषेध केलाय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.